पंढरपूरपासून जवळच मंगळवेढा नावाचं गाव. मंगळवेढा भूमी ही संतांची भूमी आहे, लक्षात घ्या. जवळ आहे पंढरपूरपासून. संत श्रेष्ठ दामाजी पंत ठाणेदार मंगळवेढ्याचे, संत श्रेष्ठ चोखोबा राय मंगळवेढ्याचे, ज्यांनी अनेक संतांची चरित्र आख्यानं आपल्या ग्रंथात लिहिली असे भक्तिशास्त्रकार संत कवी महिपती. नगर जिल्ह्यामध्ये राहुरी तालुक्यामध्ये ताराबाद नावाचं गाव संत कवी महिपती होऊन गेले. भक्तिलीला अमृत, संत लीला अमृत असे त्यांचे ग्रंथ पूर्वीच्या काळामध्ये मंदिरांमध्ये वाचले जायचे. आता नाही, पूर्वीच्या काळात हो. असे संत कवी महिपती, त्यांचे पूर्वसुद्धा मंगळवेढ्याचे. संत श्रेष्ठ कान्हो पात्रा मंगळवेढ्याचे. या मंगळवेढा नगरीमध्ये संतांचा रहिवास झाला म्हणून त्या नगरीला सुद्धा मांगल्याचा वेढा पडला, म्हणून त्या नगरीचं नाव सुद्धा पडलं मंगळवेढा. लक्षात घ्या, अशी ही मंगळवेढा नगरी. या मंगळवेढ्यामध्ये श्यामा नावाची देह विक्रय करणारी गणिका वेश्या त्या मंगळवेढ्यात राहत होती. लक्षात घ्या, या श्यामा नावाच्या गणिकेच्या पोटी एक स्त्री रत्न जन्माला आलं, संत रत्न जन्माला आलं, आणि तिचं नाव आहे कान्हो पात्रा. काय नाव आहे? कान्हो पात्रा. नावही सुंदर आहे. आपल्या भक्तिप्रेमामुळे जी कान्होच्या प्रेमाला पात्र झाली म्हणून तिचं नाव सुद्धा काय पडलं? कान्हो पात्रा. कान्होच्या प्रेमाला पात्र अशी ही कान्हो पात्र. वडील कोण आहे सांगता येत नाही, आईचा व्यवसाय वेगळा आहे. लक्षात घ्या, अशा या श्यामा नावाच्या नायकिणीच्या पोटी हो, गणिकेच्या पोटी, देह विक्रय करणाऱ्या स्त्रीच्या पोटी या कान्हो पात्रेचा जन्म झाला. लहानपणापासूनच पूर्वजन्मीचं सुकृत असतं भगवंताच्या नामाचा छंद जडायला. लक्षात घ्या, देवाने किंवा परमेश्वराने किंवा आत्ताच्या भाषेत निसर्गाने तिला अत्यंत सुंदर रूप दिलेलं होतं. लहानपणापासूनच ही अत्यंत सुंदर, आखीव रेखीव चेहरा, लक्षात घ्या, सुंदर रूप लहानपणापासूनच, अप्रतिम सौंदर्य की रतिनी अप्सरेने तिच्या पुढे लाजावं इतकं सुंदर रूप लहानपणापासून. हो, ही लहानची मोठी व्हायला लागली. आईने विचार केला, इतकं सुंदर रूप निसर्गाने हिला दिलेलं आहे, आपला बिझनेस पुढे चांगला चालविल. म्हणून आईने तिच्या तिला गाणं शिकवण्यासाठी हो एक शिक्षक नेमले. लक्षात घ्या, शिक्षक नेमले, हिला गाणं शिकवा, चांगलं गायली पाहिजे ही. म्हणून आईने एका शिक्षकाची नेमणूक केली. कान्हो पात्रेच्या सुदैवाने तो शिक्षक म्हणजे वारकरी होता. कोण होता? वारकरी. त्याच्यामुळे या शिक्षकाने कान्हो पात्रेला संतांचे अभंग गोड आवाजामध्ये म्हणायला शिकवावं. लक्षात घ्या, वेगवेगळ्या रागांमध्ये तो स्वतःही चांगला गायचा आणि कान्हो पात्रेला सुद्धा त्याने सुंदर गायला शिकवलं. कान्हो पात्रा लहानपणापासूनच गाण्यात तरबेज होऊ लागली. लक्षात घ्या, निसर्गाने सौंदर्य दिलेलंच होतं. त्याच्या जोडीला आता गाणं आलं आणि आईने तिला वयात यायला लागल्यावरती नृत्य शिकवायला सुरुवात केली. म्हणजे गाणं, सौंदर्य आणि नृत्य असा सुंदर त्रिवेणी संगम या कान्हो पात्रेच्या ठिकाणी झाला. लक्षात घ्या, आईच्या मनात असं होतं की ही सुंदरता आहेच पण ही चांगली नाचली पाहिजे. हो, लोकांचं मनोरंजन हिने चांगलं केलं पाहिजे, ही चांगली गायली पाहिजे, हिचं गाणं लोकांनी ऐकावं आणि लांबून फुलातला मध पाहून मधमाशांनी आकर्षित व्हावं, तसं हिच्या सौंदर्याकडे, हिच्या गाण्याकडे, हिच्या नृत्याकडे अनेक लोकांनी आकृष्ट व्हावं आणि आपल्या या महालामध्ये पैशांचा मोहरांचा वर्षाव व्हावा आणि आपण जीवनात सुखी व्हावं, या हेतूने हे सगळं चाललेलं. लक्षात घ्या, पण कान्हो पात्रेचे शिक्षक वारकरी होते, त्याच्यामुळे जसा शिक्षक असेल तसं विद्यार्थी घडतात. कान्हो पात्रा घडायला लागली. हो, वेगवेगळे अभंग म्हणायला लागली. देह जावो अथवा राहो, कधीतरी हा देह नाहीसा होणार आहे. देह देवाचे कारणी वगैरे वगैरे. मुखी अमृताची
देह देवाचे कारणी गोड आवाजामध्ये भजन म्हणायला लागली. काही दिवस गेले, 7-8 वर्षाची मुलगी झाली, सौंदर्य गाणं नृत्य सगळं सुरू झालेलं आहे आणि ही कर्मधर्म संयोगाने त्या श्यामा नावाच्या नायकिनीच्या जी गल्ली होती त्या गल्लीला लागूनच दुसरी गल्ली होती आणि त्या गल्लीमध्ये विठ्ठल मंदिर होतं. काय होतं? विठ्ठल मंदिर. त्या विठ्ठल मंदिरामध्ये हो पुराणकारांच्या पुराण कथा चालायच्या, लक्षात घ्या, भागवत कथा चालायची आणि ते पुराणिक स्वतः चांगले गायचे. कान्हो पात्रेला त्यांचं गाणं लहानपणापासूनच आवडत होतं म्हणून ती तिथे जाऊन बसायची. मंदिरात प्रवेश नव्हता, काही नायकिणीची मुलगी, मंदिरात प्रवेश, मंदिराच्या बाहेर दरवाज्याशी बसायचं आणि पुराणिक बुवाची पुराण कथा पण ऐकायची आणि पुराणिक बुवांचं चांगलं गाणं सुद्धा ऐकायचं. त्या पुराण कथेमध्ये तिने ऐकलं, भागवत कथेमध्ये तिने ऐकलं की पिंगला ही वेश्या होती पण पिंगलेचा सुद्धा भगवंताने उद्धार केलेला आहे आणि हिच्या मनामध्ये विचार फिक्स झाला, आई जो व्यवसाय करते देह विक्रीचा तो मी करणार नाही, मला हा मार्ग स्वीकारायचा नाही, मी भगवंताचे गुणानुवाद गाईल. ती देवाच्या नादी लागली. आईला ते आवडलं नाही. अनेक लोकांना आपली मुलं हरिपाठाला गेलेली आवडत. आमचे कुळी नव्हते आईचे हे चिकिसे लक्षात. काय याच्या 7 पिढ्या नरकात जाणार आहे का काय कोण जाणे. आवडत नाही काही काही लोकांना आपली मुलं हरिपाठाला गेलेली. इकडे लक्ष द्या, हे गाव मोठं भाग्याचं आहे. तरुण मुलं हरिपाठा दे कीर्तनाते धन्य जगी तोची एक हरी रंगीराच. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, लक्षात घ्या. कान्हो पात्रा ती पुराण कथा ऐकायला रोज जाऊ लागली. मग लोकांनी त्या पुराणिक बोलणं सांगायला सुरुवात केली. म्हटलं, अहो शास्त्री बुवा, ती जी दरवाजापाशी मुलगी बसली ना मंदिराच्या बाहेर, अतिशय सुंदर गाते खरं. म्हटलं, हो ऐकून पा तुम्ही एकदा. काय नाव तिचं? म्हणलं, तिचं नाव कान्हो पात्रा. मग पुराणिक बुवांनी सांगावं, कान्हो अभंग म्हणशील एखादा? हो म्हणते ना महाराज, मी अभंग म्हणते पण मी इथेच उभं राहून म्हणील, मंदिरात येणार नाही. अनाथांच्या नाथा देवा पतित पावन, अनाथांच्या नाथा देवा पतित पावन, अनाथांच्या नाथा देवा पतित पावन, अनाथांच्या नाथा देवा पतित पावन. देईगा दर्शन एक वेळा, अनाथांच्या नाथा देवा पतित पावन, अनाथांच्या नाथा देवा पतित पावन, अनाथांच्या नाथा देवा पतित पावन, अनाथांच्या नाथा देवा पतित पावन. जन्म माझा
कानोपात्रेंची रचना आहे, लक्षात घ्या. दुसऱ्या कोणत्याही चाली मी म्हणत नाही, कानोपात्रेचा अभंग मी म्हटलंय. अनाथांच्या नाथा देवा पतित पावन देगा दर्शन एक वेळा. अनाथांच्या नाथा देवा पतित पावन. देवा तू पतितांना पावन करणार आहेस ना रे, मला एक वेळ दर्शन देशील, माझा उद्धार करशील तू. आर्त भावनेने कानोपात्रा गाते, लक्षात घ्या. भजनात ज्या वेळेला आर्त भाव असतो तेव्हा परमात्म्याला सुद्धा तो भाव आवडतो, लक्षात घ्या. गिरीधर लाल तो भाव का भुका, राग कला नाही जाणत तुका, लक्षात घ्या. जितकं आर्त भावनेने भजन म्हणाल पिक्चरच्या चालीवरती नाही, कानोपात्रेने आर्त भावाने भगवंताला साथ घातली, लोकांच्या हृदयापर्यंत आवाज जाऊन पोहोचला. हृदयापर्यंत ज्या वेळेला एखादा आर्त भावनेने गातो ना, हो, दगडाला सुद्धा पाझर फुटतो, लक्षात घ्या. कानोपात्रा गाते बरं, ही रोज चालायला लागली आणि तिथे भजन म्हणायला लागली. आई म्हणायला लागली हे कसं काय जमायचं, ही जर समजा संतीन झाली ही जर भक्त झाली संत झाली मग आपला धंदा कोणी चालवायचा. हो, कानोपात्रेचा तिने समजूत घालायला सुरुवात केली. कानोपात्रेची कानो, भजन आणि आपला धंदा यांचं सख्य नाही. हो, माझा धंदा तुला पुढे चालवायचा आहे, चार पैसे कमवायचे, धन कमवायचे, संपत्ती कमवायची. हो, तुझं जीवन सुखी व्हावं असं जर तुला वाटत असेल हो तर नाच काम कर, लोकांना आकर्षित कर आणि चार पैसे मिळव, धन मिळव. कानोपात्र म्हटली, आई कशाला मला या मोहात पडते, मला अजिबात आवडत नाही हे. चार लोक आलेले हो, त्यांच्या त्या विषयी नजरा हो, लक्षात घ्या, मला अजिबात आवडत नाही, मला हे सांगू नको. तू म्हणते ना पैसा पैसा पैसा, मला या पैशाचा अजिबात लोभ नाही. तुला सांगू मी, ऐक माये मज नसे द्रव्य लोभ, ऐक माये मज नसे द्रव्य लोभ, ऐक माये मज नसे द्रव्य लोभ, ऐक माये मज नसे द्रव्य लोभ. याच देहाचा स्वामी पद्मनाभ, याच देहाचा स्वामी पद्मनाभ, स्वामी पद्मनाभ, स्वामी पद्मनाभ. क्षणिक सौख्याने क्षणिक सौख्याने वरुणी अमृत दूर करणे हा पाप धर्म झाला, दूर करणे हा पाप धर्म झाला, धर्म झाला, धर्म झाला. ऐक माये मज नसे द्रव्य लोभ, याच देहाचा स्वामी पद्मनाभ. क्षणिक सौख्याते वरुणी अमृताला दूर करणे हा पाप धर्म झाला. अगं हे अमृत आहे, अमृत नामा अमृत, आणि वैष्णवांना तेच आवडतं. काय नामामृत, नामामृत गोडी वैष्णवा आणि योगिया साधरी जीवन, नामामृत आवडतं त्याला वैष्णव म्हणतात, लक्षात घ्या. चहा आवडतो त्याला संसारी म्हणतात. हे नामामृत तिला आवडायला लागलं आणि आईला सांगायला लागली, नको मला तर द्रव्याचा लोभच नाही, मला पैशाचा लोभ नाही. हो, याच देहाचा स्वामी पद्मनाभ. हो, तू म्हणते ना अनेक दिवसांपासून एखादा चांगला मुलगा पाहून तुझं लग्न करून देते, एखादा सुंदर पुरुष पाहून तुझं लग्न करून देते. मग ऐक, एका सुंदर पुरुष, एक सुंदर पुरुष माझ्या मनात बसला आहे, तो पंढरपूरला राहतो म्हणतात, कमरेवरती हात आहे म्हणतात,
आणि विटेवरती उभा आहे म्हणतात, बस माझा देह मी त्याला समर्पित करून टाकलाय, आता मला दुसऱ्या पुरुषाचं आकर्षण नाही. आईने हाणून पाहिलं, मारून पाहिलं, पण एकदा पाणी उतरायला लागलं की आवरत नाही. एकदा अशीच आईने मारली होती, चांगली चेंदी होती आपल्या भाषेत, घरामध्ये कोंडून ठेवली होती. हिचं सौंदर्य, हिचं गाणं, हिचं नृत्य लोकांपर्यंत पोहोचलेलं होतं, लक्षात घ्या. हिला घराला कडी लावून घेतली, बाहेरून बंदिस्त करून टाकली. तो मागचा दरवाजा होता. हो, कान्हो देवाशी त्या ठिकाणी संवाद साधते, लक्षात घ्या. देवाशी बोलते, हो देवा काय मी पाप केलं असं, अरे तुझी आज धरली हा काय माझा गुन्हा झाला. आणि असं देवाशी संवाद साधत असताना दारावरनं पंढरपूरला जाणारी दिंडी आणि त्याचे टाळ मृदुंगाचे ध्वनी तिच्या कानावरती, भजन चाललेलं आहे उच्च स्वरामध्ये. तिने खिडकीजवळ जाऊन पाहिलं खाली रस्त्याने. हो, काही लोकांच्या हातामध्ये विणा आहे, काही लोक लोकांच्या गळ्यात टाळ आहेत, कोणाच्या गळ्यामध्ये पखवाज आहे, काही महिलांच्या डोक्यावरती तुळशी वृंदावन आहे, आणि सगळ्यांचं एका सुरात भजन चाललंय, राम कृष्ण हरी जय जय तल्लीन झाले लोक रामकृष्ण हरी भजनामध्ये. पंढरीला चाललेले आहेत, मंगळवेढ्याहून पंढरपूर जवळ आहे. हिने विचार केला, आपण का पंढरपूरला जाऊ नये, आपण जाऊ पंढरपूरला. आईला विचारलं तर आई अजिबात आपल्याला पाठवणार नाही. म्हणून गुपचूप अशा प्रकारे एक पिशवी घेतली, खुंटीला लावलेली दोन तीन लुगडी होती ती त्या पिशवीमध्ये भरली, आणि मागच्या दाराची कडी काढून हळूच खाली उतरली आणि दिंडीमध्ये बसली. एक म्हाताऱ्या ग्रस्तांना विचारलं, म्हटले महाराज पंढरीला चालले. हो बेटा मी आम्ही पंढरपूरला चाललो, ही दिंडी चालली सगळी पंढरपूरला. मग मी येऊ का तुमच्याबरोबर पंढरपूरला? ये ना बेटा, सकाळाशी येथे आहे अधिकार. पण म्हटले महाराज मी अशी अशी गणिकेची चालेल, इथे काही प्रॉब्लेम नाही. जात वित्त गोत कुळ शिळ मात भावनायुक्त, लक्षात घ्या, चलतो आमच्याबरोबर. असा आनंद झाला महाराज. एका वैष्णवाने तिच्या गळ्यामध्ये लगेच टाळ अडकवला, चालली पंढरपूरला. आईला तपास लागला नाही, पंढरपूरला चालली आहे. जिथे दिंडीचा मुक्काम पडेल तिथे मुक्काम करावा. हो, वाटचालीची कीर्तन ऐकावी. रस्त्याने भजन करत 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 पंढरपूरपर्यंत जाऊन पोहोचले. कणवटीला त्या काळामध्ये काय 2-4 पैसे असतील, लक्षात घ्या. पंढरपूरला पोहोचले. बाकीच्या वारकऱ्यांनी चंद्रभागेत स्नान केलं, हिनी पण चंद्रभागेत स्नान केलं. बाकीच्यांनी पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं, हिनी पण घेतलं. आता म्हटले बारीला लागायचं, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. निघाली, हो पांडुरंगाच्या महाद्वारापर्यंत आली. जवळ होते जे 2-4 पैसे त्याचे तुळशी बुक्का वगैरे घेतलंय असं, आणि मंदिराच्या दिशेने निघाली. मंदिरापर्यंत पोहोचली महाराज, महाद्वारापर्यंत पोहोचली. आणि महाद्वारातूनच पाहिलं त्या सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर नामया दातार केशीराज विटेवरती उभा आहे. सुंदर ते ध्यान उभे विटे करकटे वरी ठेवून. अरे बापरे, ते पाहिलं प्रथम दर्शन झालं पांडुरंगाचं. आणि इंग्लिशमध्ये म्हणतात लव ॲट फर्स्ट साईट, पाहता क्षणी प्रेमात पडणं. तसं पांडुरंगाकडे पाहिलं, अरे ज्याची आपण आळवणी करतो ना तोच हा विटेवरती उभा आहे. किती सुंदर दिसतं, राजाचा सुकुमार मदनाचा पुतळा असा सुंदर परमात्मा समोर पाहिला. हो, धावत गेली, लक्षात घ्या. पांडुरंगाच्या चरणावरती मस्तक ठेवलं, किती सुंदर दिसतंय, सुकुमार आहेस असं म्हणून पायावरती जरा चाचपून पाहिलं. कान्हो पात्रेचा भाव पाहून ओ भगवंताने तिला साक्षात्कार दिला, पाय असे मऊ लागले, लक्षात घ्या. भगवंताचे पाय चरण सुकुमार झाले, आणि कान्हो पात्रेच्या बोटाचा ठसा आजही पांडुरंगाच्या चरणावरती तुम्हाला खड्ड्याच्या स्वरूपात पाहायला मिळेल, लक्षात घ्या. काही म्हणतात की ती एका दासीचं ते आहे, पण कान्होपात्रेचं सुद्धा त्या ठिकाणी महिमा आहे, लक्षात घ्या. कान्होपात्रेने भगवंताच्या मुखकमलाकडे पाहिलं, किती सुंदर आहेस रे तू, अनेक भक्त तुझी कीर्ती गाता, तू पतित पावन आहेस. हो, मध्यम मध्ये
पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, मनविसी नारायणा रे, मनविसी नारायणा, मनविसी नारायणा, पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, पतित तू पावना, पतित तू पावना, मनविसी नारायणा, मनविसी नारायणा, वचन तरी सांभाळी वचन, हृद पादविषी जाड, हृद वाघविषी जाड, शुद्ध नाही भाव भाव, दुष्ट आचरण स्वभाव, मुखी नाम नाही, नाम नाही नाम, पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, मनविसी पतित तू, देवाकडे तोंड करून कानोपात्रा म्हणते, पतित तू पावना पावना, म्हणविसी नारायणा, तरी सांभाळी वचन, ब्रीद वाघविसी जाण, पतितांचा उद्धार करतो असं तुझं ब्रीद आहे ना, सांभाळ नावाला, याती शुद्ध नाही भाव भाव, दुष्ट आचरण स्वभाव, मुखी नाम नाही, कान्हो पात्रा शरण पायी, पतित तू आहे ना, तू पतितांना पावन करणारा हो, माझ्या या देहाचं तुळशीपत्र मी तुझ्या पायावरती वाहून देते पांडुरंगा, सांभाळ, आजपासून ही कान्हो पात्रा तुझी, आणि भगवंत तोच विचार करतात, कधी भक्त म्हणतो मी तुझा आहे, लक्षात घ्या,
पण भक्त बहुतेक म्हणतो मी संसाराचा आहे, मी पोरा बाळांचा आहे, तुम्हाला काय लागतं, नातवंडा पतवंडांचा धनी आहे. असो जाऊ द्या, महत्वाचं ते सगळे लांब राहतात. कळू येईल, जाऊ द्या, प्रमाणावरीच आहे. महत्वाचा भाग असा तात्पर्य हे, त्या कान्हो पात्रेने आपलं जीवन भगवंताच्या पायाला अर्पण केलं आणि आता पुन्हा वारकऱ्यांबरोबर ती मंगळवेढ्याला आली. पण आता आईने पाहिलं, ही पळून गेली होती, हिला वेळेच अडवली पाहिजे. आता ही जर राहत नसेल तर हिला विकून हिची कॅश केली पाहिजे. आला असेल लक्षात तुमच्या, सुंदर आहे, सुंदर नाचते, चांगली गाते, एखाद धनवान माणसाने जर समजा हिला विकत घेतली तर त्या पैशातून आपलं सगळं आयुष्य सुखामध्ये जाईल, हिची कॅश केली पाहिजे. पण मग ही इतकी सुंदर आहे की सामान्य मनुष्य हिची कॅश देऊ शकणार, मग आता काय करावं. बिदरचा बादशाह आहे म्हटले, अतिशय श्रीमंत आहे आणि शिवाय तो स्त्रियांचा चाहता आहे, त्याच्या जनानखान्यात अनेक स्त्रिया आहेत. त्याला जर आपण कळवलं की माझी मुलगी मी तुम्हाला देऊन टाकते, त्याबद्दल तुम्ही मला काहीतरी धनद्रव्य द्या. हो, मंगळवेड्याच्या एका दिवाणाच्या हाती निरोप पाठवला. दिवाणाने सुद्धा 32 पानाचं पत्र लिहिलं. किती पानाचं? आणि 32 च्या 32 पानावरती कान्होपात्रेच्या सौंदर्याचं वर्णन होतं. पत्र मंगळवेढ्याहून पोहोचलं बिदरला, लक्षात घ्या. बादशाहचं वय होतं 84. किती होतं? बिदर म्हणजे आजचं कर्नाटक राज्य. त्या बिदरला, आजही बिदर नावाचं शहर आहे बाउंड्रीवरती अगदी, त्या बिदरच्या बादशाला दिवाणाने पत्र लिहिलं 32 पानाचं. 32 च्या 32 पानं कान्होपात्रेच्या सौंदर्याचं वर्णन. तो 84 वर्षाचा होता, काटकोनच झाला होता कमरेमध्ये, पण विषय वासना संपलेली नव्हती. तो म्हटला, हे रत्न तर आपल्या जनानखान्यात असलंच पाहिजे. त्याने सैनिकांना ऑर्डर केली, ताबडतोब जा मंगळवेढ्याला, हो, मोहरांनी भरलेल्या थैल्या त्या श्यामाला देऊन टाका, कान्होपात्रेला घेऊन या. पोहोचले मंगळवेढ्याला, श्यामाने सांगितलं तेव्हा ती वरती आहे. हो, तिला साखळदंडाने जेरबंद केलं, लक्षात घ्या. जनावराला ओढत न्यावं तसं कान्होपात्रेला ते सैनिक ओढत ओढत घेऊन चालले, लक्षात घ्या. हो, कान्होपात्रा आर्त भावनेने परमात्म्याला साथ घालते मालकंसात, लक्षात घ्या. नको देवराया अंत असा पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया, बोला बोला काळकरी बोला, हरणीचे पाडस व्याघ्र धरिएले, हरणीचे पाडस व्याघ्र धरिएले, मज लागी चाले तैसे देवा. नको देवराया, नको देवराया.
धनुपात्रेचा हा तिसरा अभंग मी तुमच्या पुढे म्हणतोय. योग्य प्रमाण योग्य ठिकाणी वापरलं पाहिजे. हो, आर्त भावनाने साथ घातली लक्षात घ्या. अरे सिंहाचे भातुके इकडे लक्ष द्या. सिंहाचे भातुके जंबू कोपरी नेता थोरांची या माथा लाज वाटे. अरे कोल्ह्याची हो सिंहाची शिकार आहे. सिंहाने केलेली शिकार आहे आणि एखाद्या कोल्ह्याने यावं आणि सिंहाकडून शिकार ओढून न्यावी. हो तो कमीपणा सिंहाला आहे. तसं मी तुझी आहे. मी तुला पहिल्याच भेटीत सांगितलं हे काय कुणीकडे चालवलंय मला. मी माझ्या जीवनाची आसच संपवलेली आहे. मोकलोनी आस जाहले उदास घेई कानो पात्रेस हृदयात नको देवराया अंतासा पाप. हो पण ते चालले 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 पंढरपूर जवळ आला मार्ग पंढरपूरच. मग हिने सांगितलं म्हटले का हो येते तुमच्याबरोबर. आता हिने विचार केला शक्तीने काम होणार नाही युक्तीने केलं पाहिजे. म्हटले का हो पंढरपूरून चाललोय ना आपण. मग निदान 5 मिनिटं मला वेळ द्या मी मंदिरात जाते पांडुरंगाचं दर्शन घेते तुमच्याबरोबर पुढे येते. लक्षात घ्या. सैनिक म्हटले पहा बरं चापलुसी चालणार नाही. तुला 5 मिनिटाची सवलत देतो जा मंदिरात जा दर्शन घे. हो पंढरपूरमध्येच आपण आलेलो आहोत. हो दर्शन घे ताबडतोब बाहेर ये. जर तू कुठे पळून जाण्याचा प्रयत्न केला तर आम्ही मंदिर उद्ध्वस्त करून टाकू. आणि मग कशाला विचारता कान्हो पात्र अशी मंदिरात गेली आहे पांडुरंगाच्या चरणाजवळ गेली आहे. घट्ट मिठी मारली पांडुरंगाच्या चरणाला. डोळ्यातून गळगळ 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 अश्रू धारा वाहतात. भगवंताच्या मुख कमलाकडे पाहते. देवा हेच का तुझं ब्रीद हाच का तू दीनानाथ. माझं रक्षण करणं तुझं काम आहे आता. आगा वैकुंठीच्या राया राया वैकुंठीच्या राया आता वैकुंठीच्या राया वैकुंठीच्या विठ्ठल सखया राया विठ्ठल सखया अगा नारायणा अगा नारायणा अगा नारायणा. पण पंढरपूरच्या समोर उभे कान्हो पात्रा भगवंताकडे आर्त भावनेने प्रार्थना करते. अगा नारायणा अगा नारायणा अगा वसुदेव नंदना अगा वसुदेव नंदना राया वैकुंठी कान्हो पात्रा पांडुरंगाच्या समोर उभी. अगा वैकुंठी चराया अगा विठ्ठला सखया रखुमाईच्या कांता कान्हो पात्रा राखी आता. माझं रक्षण करणं आता तुझं कर्तव्य आहे.
हो तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार देवा हो कानोपात्रीने पांडुरंगाच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं महाराज घे आता पत्रात घे नको नरकात पाठवू मी तुझी आहे पुन्हा पुन्हा सांगते माझ्या देहाचं तुळशीपत्र तुला वाहिलंय भगवंताने तिचा आर्तभाव पाहिला तिच्या हृदयातून दिव्य आत्मज्योत निघाली आणि पांडुरंगाच्या छातीमध्ये ती विलीन झाली लक्षात घ्या कान्होपात्रेने पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवलंय त्याच अवस्थेमध्ये गत प्राण झाली लक्षात ठेव हो सैनिक वाट पाहतात कधी येते बाहेर कधी येते बाहेर हो पुजाऱ्यांना सांगितलं पाठवा दिला बाहेर पुजाऱ्यांनी पाहिलं तर तुझी गेलेली खोटं बोलताय मी ते प्रेतच तिला आणून दाखवलं कान्होपात्रेच मग मात्र सैनिकांना निघून जावं लागलं मंदिराच्या दक्षिण दिशेला पांडुरंगाच्या पुंडलिक पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराच्या दक्षिण दिशेला कान्होपात्रेच्या देहाला अग्निदाग देण्यात आला तिथे एक सुंदर अशा प्रकारचा वृक्ष उभा राहिला लक्षात घ्या आपोआप आला त्या ठिकाणी रक्षेतून तिथे मंदिरही बांधलं छोटस मंदिर आहे आणि तिथेच एक वृक्ष तयार झाला त्याचं नाव आहे तरटीचा वृक्ष आजही तुम्ही पंढरपूरला जर गेलात तर दक्षिण दिशेला दक्षिण दाराला तरटीचा वृक्ष आहे आणि त्या तरटीच्या वृक्षाखाली कान्होपात्रेचं छोटस असं मंदिर आहे छोटं आहे मूर्ती छोटी आहे लक्षात घ्या कशाची साक्ष आहे कोणत्या जातीत जन्माला आले याला काहीच महत्व नाही आहे पांडुरंगाची उपासना किती केली नामस्मरण किती केलं हो कान्होपात्रेने भगवंताचं अखंड नामचिंतन केलं आणि शिवाय शेवटी पांडुरंगाशी एकरूप होऊन गेले लक्षात घ्या तुका म्हणे मी हे सरे उरला उरे विठ्ठल लक्षात घ्या फक्त परमात्मा स्वरूप होऊन गेली हो म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात हो मग गोविंद ते काया भेद नाही ती परमात्मा स्वरूप झाली नामाच्या बळावरती म्हणून नामाची या बळे न भिऊ सर्वथा आणि कळिकाळाच्या माथा सोठे हम वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी